नमस्कार विद्यार्थ्यांनो, मागील भागात आपण प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाची प्रक्रिया हे प्रकरण शिकवण्यास सुरुवात केलेली होती। त्यामध्ये आपण समाज परिवर्तनाची पहिली प्रक्रिया औद्योगिकीकरण या मुद्द्याचा आढावा घेतलेला होता। औद्योगिकीकरण म्हणजे काय आणि त्याची वैशिष्ट्ये याचा अभ्यास केलेला होता। आज आपण सामाजिक परिवर्तनाची जी दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे शहरीकरण या नवीन संकल्पनेचा आपण आज अभ्यास करणार आहे। बघा तर बघा, शहरीकरणाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया औद्योगिकीकरणाचाच एक परिणाम आहे। म्हणजे उद्योगधंदे स्थापन झाल्यामुळे शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कारखाने निर्माण झाले। कारखाने निर्माण झाल्यामुळे नोकरीच्या संधी वाढल्या, त्यामुळे खेड्याकडून लोक शहराकडे येण्याचा जो काही ओघ आहे तो वाढत गेला आणि त्यातूनच काय झालेले आहे, शहरीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात लोक खेडेगावातून किंवा खेड्यातील परिसरातून नोकरीसाठी, कामधंद्यासाठी, उद्योगासाठी शहराकडे आकर्षित झाले। या प्रक्रियेलाच शहरीकरण असे म्हणतात। मग शहरीकरणाची शास्त्रीय दृष्टिकोनातून व्याख्या काय आहे तर बघा, पहिली व्याख्या अँडरसन यांनी मांडलेली आहे। त्यांच्या मते बघा, शहरीकरणाची प्रक्रिया दुतर्फी असते। त्यामध्ये एका बाजूस खेड्यातील लोकांचे शहराकडे होणारे स्थलांतर कारणीभूत असते, तर कृषी जेवणाशी निगडीत असणाऱ्या व्यवसायामधून अर्थार्जनासाठी उद्योगधंदे, व्यापार, सेवा क्षेत्र आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये काम करणे, त्यामुळे स्थलांतरित जीवनविषयक असणारा दृष्टिकोन, श्रद्धा प्रणाली, मूल्ये आणि वर्तन पद्धती यामध्ये होणारा बदल हा दुसऱ्या बाजूस आहे। अँडरसन यांच्या मते शहरीकरणाची जी काही प्रक्रिया आहे ती दुतर्फी आहे। दुतर्फी आहे म्हणजे दोन्ही बाजूने ती प्रक्रिया होत असते। उदाहरणार्थ, लोक खेड्यातून शहराकडे स्थलांतरित होतात कामानिमित्त, नोकरीनिमित्त, आणि दुसऱ्या बाजूस उद्योगधंदे किंवा कारखाने स्थापन करण्यासाठी लोक शहरातून खेडेगावामध्ये सुद्धा काय झालेले आहेत, येऊ लागलेत। कारण खेडेगावात मुबलक काय आहे, जागा मिळते, त्याचबरोबर मुबलक काय मिळते, साधनसंपत्ती मिळते, नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग करायला मिळतो, व्यावसायिक क्षेत्रासाठी काम करण्यासाठी तिथं मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध असते। त्यामुळे खेडेगावातसुद्धा लोक आकर्षित होत चाललेले आहेत कारखाने किंवा उद्योगधंदे स्थापन करण्यासाठी। त्यामुळे शहरीकरणाची ही जी काही प्रक्रिया आहे ती दुतर्फी आहे असं अँडरसन यांचं मत आहे। त्यांच्या मते जे काही जीवनविषयक जी काही दृष्टिकोन आहे, श्रद्धा, मूल्ये, वर्तन पद्धती यामध्ये सुद्धा लोकांचा बदल होत चाललेला आहे शहरीकरणामुळे। त्याच्यानंतर बघा, थॉमस आणि वॉर्सन यांनीसुद्धा व्याख्या मांडलेली आहे। त्यांनीसुद्धा सामाजिक शास्त्राच्या ज्ञानकोशामध्ये शहरीकरणाची व्याख्या मांडलेली आहे। त्यांच्या मते शहरीकरण ही मुख्यतः किंवा संपूर्णतः शेतीशी संबंधित असलेल्या लोकांचे निर्वाहासाठी अधिक विस्तारित अशा सरकारी, व्यापार, उत्पादन किंवा उत्पादनाशी निगडीत असलेल्या क्षेत्राकडे झालेले निर्गमन होय। त्यांच्या मते वॉरेन यांच्या मते शहरीकरणाची प्रक्रिया ही जी काय आहे त्याच्यामध्ये लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी विस्तारित अशा खूप मोठ्या अशा सरकारी, व्यापार आणि उत्पादन या ज्या काही भाग आहे किंवा या क्षेत्राकडे काय होतात, आकर्षित होतात किंवा स्थलांतरित होतात। त्याच्यानंतर मॉर्विन ओल्सेन यांनीसुद्धा शहरीकरणाची व्याख्या मांडलेली आहे। बघा, त्यांच्या मते शहरीकरण म्हणजे काय, तर शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोकांनी शहराकडे आकृष्ट होणे आणि शहरी समाजात मिसळून जाणे या गोष्टीचा अंतर्भाव होतो। ओल्सेन यांनी अतिशय छान व्याख्या मांडलेली आहे। बघा, त्यांच्या मते शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भौगोलिकदृष्ट्या जे काही विखुरलेल्या ग्रामीण भागातून लोक शहराकडे काय होतात, येतात किंवा शहराकडे स्थलांतरित होतात, आणि ते लोक फक्त शहराकडे स्थलांतरित होतातच होतात, त्याचबरोबर शहरी जी काही जीवनशैली आहे त्याचं ते काय करतात, आत्मसात करतात किंवा त्याच्यामध्ये ते मिसळून जातात आणि शहरी जीवन पद्धतीप्रमाणे ते वागतात, असं ओल्सेन यांचं मत आहे। या सगळ्या व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की शहरीकरण म्हणजे काय, तर लोक किंवा लोकांचं जे काय ओघ आहे तो ग्रामीण भागातून शहराकडे येणे, त्याचबरोबर शहरी जीवनशैलीचा काय करणे, स्वीकार करणे, शहरातील लोकांचं जे काही उद्योग, व्यवसाय, त्याच्यानंतर जी काही जीवनशैली आहे त्या पद्धतीने लोक काय करतात, राहतात, यालाच शहरीकरण असं म्हटलं जातं। या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपण वैशिष्ट्यांचा अभ्यास करूया। तर बघा, शहरीकरणाची वैशिष्ट्ये आहेत पुढं। तर पहिला मुद्दा आहे वैशिष्ट्यामध्ये शहरी केंद्राकडे होणारे स्थलांतर। शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये बघा, पहिलं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, जे काही ग्रामीण भागाच्या आसपास जी मोठे मोठे शहरं आहेत
त्या शहरी केंद्राकडे लोकांचं खूप मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत चाललेलं आहे. म्हणजे ग्रामीण भागातील लोक उद्योग, व्यापार, व्यवसाय यासाठी काय होत चाललेले आहेत, शहराकडे चाललेले आहेत, काम मिळवण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी. त्याच्यानंतर उपजीविकेचे साधन शहरात खूप उपलब्ध असल्यामुळे लोकांचं जे काही शहरात जाण्याचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे. तुम्हाला उदाहरणार्थ आता बघा, मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या शहरामध्ये जी काही लोकसंख्या वाढलेली आहे ते ह्या याचाच काय आहे, परिणाम आहे. कारण लोक किंवा तरुण पिढी काम किंवा नोकरी यासाठी काय झालेले आहेत, शहराकडे आकर्षित झालेले आहेत. तिथंच जाऊन ते काय झालेले आहे, शहरामध्ये जाऊनच स्थायिक झालेले आहेत. म्हणजे जे काही शहरी केंद्र आहेत किंवा शहरामध्ये मोठे मोठे जे काही उद्योग आहेत, व्यापार आहेत, त्याच्यानंतर जे काही शहरामध्ये सोयीसुविधा मिळत आहेत, त्यामुळे लोकांचं ग्रामीण भागातून शहराकडे काय होत चाललेलं आहे, स्थलांतर होत चाललेलं आहे. दुसरा मुद्दा बघा आहे औद्योगिक विस्तार आणि प्रवास. म्हणजे शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जे काही विस्ताराची जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे उद्योगाचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात शहरात झाला, म्हणजे कारखाने, उद्योग, छोटे मोठे उद्योग काय झालेले आहेत, शहरामध्ये वाढत चाललेले आहेत. मोठ्या शहरामधील लोकांना जे काही काम आहे ते काम, जे काही स्थळ आहे ते घर ते कामाचे स्थळ, यासाठी प्रवासासाठी जो काही दिवसकाठी 3 ते 4 तास घालावे लागतात, त्याच्याऐवजी लोक काय करू लागलेले आहेत, शहरातच जाऊन राहू लागलेले आहेत. म्हणजे ग्रामीण भागातून शहराकडे येण्यासाठी जो वेळ वाया जातो त्याच्याऐवजी ती शहरात येऊन राहू लागलेले आहेत. त्यामुळे औद्योगिक विस्तार आणि प्रवास यामध्ये सुद्धा त्यांनी कसं हे आहे किंवा त्याच्यामध्ये ग्रामीण भाग आणि शहरी भाग कसा जोडला गेलेला आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे बघा, समाजाची अनेकविधता. शहरीकरणामुळे शहरात अनेक लोक एकत्रित आलेले आहेत. म्हणजे शहरी भागामध्ये वेगवेगळ्या जाती, धर्माचे, भाषा, वर्ग, लिंगभेद याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची लोक एकत्रित एका कारखान्यामध्ये, एका अपार्टमेंटमध्ये, एका गल्लीमध्ये, एका वॉर्डमध्ये, अशा अनेक जाती धर्माची लोक काय झालेले आहेत, एकत्रित राहू लागलेले आहेत. कामाच्या ठिकाणीसुद्धा लोक एकत्रित काम करू लागलेले आहेत. म्हणजे तिथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, तिथे कोणत्याही प्रकारचा काय नाही आहे, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेद नाही आहे. त्यामुळे समाजाची जी काही अनेकविधता आहे ती शहरी भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे बघा, शहरी जीवनशैली. शहरीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शहराच्या आसपासच्या भागात राहणारे जे काही लोकांचं जीवनमान आहे त्याच्यावर शहराचा परिणाम झालेला आहे. यालाच लुईस वर्ते यांनी शहरीवाद असं म्हटलेलं आहे, एक जीवन पद्धती, अर्बनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ, असं लुईस वर्ते यांचं मत आहे. तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी हा महत्त्वाचा आहे बघा, एका वाक्यात रिकाम्या जागा बघा, जोड्या जुळवा याच्यासाठी. अर्बनिझम ॲज अ वे ऑफ लाईफ ही संकल्पना किंवा शहरीवाद किंवा एक जीवन पद्धती ही संकल्पना कोणी मांडलेली आहे, तर लुईस वर्थ यांनी मांडलेली आहे. त्याच्यामुळे काय झालेलं आहे, लोकांच्या जीवनशैलीवर शहरी दृष्टिकोनाचा परिणाम झालेला आहे. त्याप्रमाणे सण, उत्सव, रूढी, परंपरा, कुटुंब, धर्म या सगळ्यावर शहरी जीवनशैलीचा परिणाम झालेला आहे. पाचवं वैशिष्ट्य आहे बघा, शहरी प्रशासन. शहरामध्ये किंवा नागरी समाजामध्ये नियंत्रण किंवा जबाबदाऱ्या किंवा शहराचं जे काही नियोजन आहे ते करण्यासाठी शहरी प्रशासन आहे. शहरामध्ये महानगरपालिका असते बघा. उदाहरणार्थ इथं दिलेलं आहे, वाहतुकीच्या कायद्यांचे पालन व्हावे यासाठी वाहतूक पोलिसाची नियुक्ती असते. त्याच्यानंतर महानगरपालिका असते. त्याच्यानंतर जे काही आरोग्यविषयक सोयीसुविधा असतात या सगळ्यावर आधारित शहरी जे काही प्रशासन असतं ते चाललेलं असतं आणि त्यावर शहराचं जीवनमान अवलंबून असतं. हे पाचवं वैशिष्ट्य झालं. सहावं वैशिष्ट्य बघा, कौशल्याधिष्ठित श्रमविभाजन. कामाच्या ठिकाणचं जे काही श्रमविभाजन शहरामध्ये केलं जातं ते त्या व्यक्तीच्या अंगीभूत असणाऱ्या कौशल्यावर आधारित असतं. म्हणजे व्यक्तीनं कोणतं शिक्षण घेतलेलं आहे, कोणती पदवी घेतलेली आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये तो कुशल आहे यावर आधारित त्या व्यक्तीला काम मिळत असतं. उत्पादन, वित्त व्यवस्थापन, विपणन, विक्री विभाग, जाहिरात इत्यादी यासारख्या विशिष्ट ज्या काही गोष्ट शहरामध्ये जी काही कामाची जी काही संधी आहेत त्याच्यामध्ये व्यक्तीला त्याच्या अंगीभूत असणाऱ्या कौशल्यावर आधारित काय मिळत असतं, जे काही काम असतं ते मिळत असतं. असं ही शहरी जीवनशैली आहे किंवा शहरीकरणाची ही प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये लोक कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त कुठे स्थलांतरित होतात, तर शहराकडे स्थलांतरित होतात. आणि शहरी जीवनशैलीचा ते काय करतात, जे काही जीवनशैलीचा स्वीकार करतात आणि त्यामध्ये
त्यानुसार ते समाजामध्ये वावरतात. अशी ही शहरीकरणाची दुसरी समाज परिवर्तनाची प्रक्रिया आहे, त्याचा आपण आज व्याख्या आणि वैशिष्ट्ये याचा आढावा घेतलेला आहे.